सरकारने त्वरित मदत द्यावी, तसेच या संदर्भात महसूल विभागाने पिकांची परिस्थिती संदर्भात पाहणी करून राज्य शासनाकडे त्वरित अहवाल पाठवावा अशी आग्रहाची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे. आमदार सावरकर व भाजपाचे शिष्टमंडळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून अतिरिक्त जिल्हाधिकारी लोणकर यांना निवेदन देऊन अकोला पूर्व सोबत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या भावना केंद्रीय राज्यमंत्री आमदार संजयभाऊ धोत्रे व जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींच्या भावना सांगून त्वरित सर्व्हे करून राज्य शासनाकडे अहवाल पाठवण्याची मागणी केली. या संदर्भात लोणकर यांनी दिनांक 24 जुलै 2019 पासून जिल्ह्यात सर्व्हे सुरू करण्यात येईल असे आदेश आमदार सावरकर यांच्या समोर विभागाला दिले. आमदार सावरकर हे शेतकऱ्यांच्या व सर्व सामान्यांच्या वेदना जाणून समस्या निराकरण करण्यासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असून काम करण्यावर त्यांचा विश्वास असून देखाव्याऐवजी प्रत्यक्ष सर्वसामान्यांना व शेतकऱ्यांना दिलासा मिळावा हे शेतकरी चळवळीतून निर्माण झालेले नेतृत्व असून त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी 8 दिवसांपासून राज्य शासन व जिल्हा स्तरावर त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. महावाईजसाठी दीपक गवई, अकोला. बाकी जिल्ह्यांपेक्षा आपल्या जिल्ह्याची परिस्थिती फार वेगळी आहे. बाकी जिल्ह्यापेक्षा आपल्याकडे सगळ्यात कमी पाणी पडलेलं आहे, परंतु दुष्काळामध्ये जे ट्रिगर वन आपण जाहीर करायला पाहिजे ते करायचं असेल तर प्राथमिकता जिल्हा प्रशासनानं तसा अहवाल शासनाला पाठवला पाहिजे की इथं परिस्थिती वाईट आहे, 50% जास्त नुकसान आहे. आता आमचं एवढं म्हणणं आहे की शासनाची जे उपसमिती आहे जी चंद्रदादा पाटील मदन पुनर्वसन उपसमितीचे प्रमुख आहेत आणि मदन पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुखांशी माझं बोलणं झालं, ते जे करायचं आहे ते करणारच आहे. परंतु प्राथमिक अहवाल जो आहे ज्याच्यामध्ये ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि तलाठी यांनी प्राथमिक सर्व्हे करून जे अहवाल शासनाला पाठवावे तो अहवाल ताबडतोब पाठवावा याच्यासाठी आम्ही चाललो. दुष्काळाची मदत, दुबारा पेरणीची मदत ह्या गोष्टीची सुरुवात कुठेतरी कागदोपत्री काही गोष्टी केल्याशिवाय होणार नाही. त्या दृष्टीने आम्ही आता आलो होतो. लोकांच्या भावना तीव्र आहेत, लोक त्रस्त आहेत, ऊन टपून राहिलं. आज 20 दिवस झाले पाणी नाही आहे. मी गेल्या 5-7 दिवसापासून जिल्हा प्रशासनाच्या मागं लागलो होतो, पण नाव हाय टाईम झाला माझा की आता खरंच 70-80% जे पेरणी झाले आहेत तरी 70-80% लोकांना दुबार पेरणी करावीच लागणार. म्हणून शासनाचं म्हणणं असं होतं जिल्हा प्रशासनाचं की काही गावं असतील तर तसे सांगत आहे, म्हटलं म्हणजे अशी गावं वगैरे सांगता येत नसतात. 986 पैकी असं एकही गाव नसेल अकोला जिल्ह्यातलं की ज्याच्यामध्ये दुबार पेरणी करायचं काम करणार नाही. आणि म्हणून आपण स्टेप बाय स्टेप ज्याला म्हणतात